नमस्कार मैत्रिणीनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे साबणाच्या बॉक्ससाठी आहे ज्यावेळेस आपण साबण नवीन घेऊन येतो ज्यावेळेस आपण त्याच्यातील साबण बाहेर काढतो अशा वेळेस हे साबणाचे बॉक्स आपण टाकून देतो हे साबणाचे बॉक्स टाकून न देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघायचं आहे अशा प्रकारच्या या साबणाच्या बॉक्समध्ये साबणाचा वास लागलेला असतो त्यामुळे याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते बघायचं आहे येथे खूप सुंदर असा याचा एक उपयोग करून दाखवणार आहे येथे मी याच्यामध्ये सॉक्स ठेवणार आहे अशा प्रकारे ज्यावेळेस आपण सॉक्स स्वच्छ धुवून घेतो त्यावेळेस हे सॉक्स आपण याप्रमाणे गुंडाळून घ्यायचे आहेत आणि याप्रमाणे गुंडाळून झाल्यानंतर हे सॉक्स आपण या बॉक्समध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे सॉक्स या बॉक्समध्ये ठेवल्यामुळे या बॉक्सच्या आतमध्ये जो काही सामनाचा वास आहे तो या सॉक्सला लागला जातो त्यामुळे अशा प्रकारे सॉक्स साबणाच्या बॉक्समध्ये ठेवल्यामुळे सॉक्सला खूप छान असा दिवसभर वास येतो त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने ही सॉक्स आपल्याला बॉक्समध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर हा बॉक्स या पद्धतीने आपल्याला पॅक करून ठेवायचा आहे आणि नंतर सकाळच्या टायमिंगला आपल्याला हा सॉक्स काढून पायामध्ये घालायचा आहे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता इथे आपली दुसरी टीप आहे ती म्हणजे चमचा वाटीसाठी आहे ज्यावेळेस आपण वाटीमध्ये दूध किंवा पाणी ठेवतो अशा वेळेस हा चमचा दुधामध्ये पडला जातो या पद्धतीने तो ठेवल्यानंतर खाली घसरतो अशा वेळेस आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून हा चमचा दुधामध्ये पडणार नाही आता इथे आपण एक खूप छान अशी ट्रिक बघणार आहोत ही ट्रिक आहे ते म्हणजे इथे आपल्याला एक रबर घ्यायचा आहे आणि हा रबर आपल्याला या चमच्याला शब्दतीने लावून घ्यायचा आहे चार ते पाच वेडे आपल्याला या पद्धतीने रबरचे लावायचे आहेत चमच्याला आता हा चमचा वाटीमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता कितीही वेळा आपण उचलून ठेवला तरी तो वाटीमध्ये घसरत नाही किंवा तो दुधामध्ये पडणार नाही आणि कितीही वाटी हलवली तरी हा चमचा हलत नाही त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करा आता इथे मी तुम्हाला तिसरी ट्रिक दाखवणार आहे येथे मी मास्क घेतलेला आहे येथे आपण या मास्कचा खूप सुंदर असा रियूज करणार आहोत खूपच मस्त वस्तू याच्यापासून आपण बनवणार आहोत याच्यासाठी लागणारे साहित्य त्याच्यामध्ये आपण सुईधागा घेतलेला आहे आणि येथे काही गोंडे घेतलेले आहेत आता याचा आपण काय रियूज करणार आहोत ते बघूया येथे अगोदर आपण मास्क घेऊया हे मास्क आपल्याला अशा प्रकारे उलटी करून घ्यायचं आहे मास्क उलट करून घेतलेला आहे आता आपण सुई धागा घेऊया येथे आपल्याला जेवढा धागा लागतो आहे तेवढा घ्यायचा आहे आता हे मास्क आपण व्यवस्थित अशा प्रकारे जोडून घेऊया आणि सुई धाग्याच्या साह्याने आपण हे शिवून घ्यायचं आहे ही ट्रिक याच्या अगोदर तुम्ही बघितली आहे का तुम्हाला माहिती आहे का नक्की कमेंट करून सांगा अशा तऱ्हेने येथे मी मास्क तुम्हाला पटापट शिवून दाखवणार आहे येथे तुम्ही हा मास्क शिवण्यासाठी मशीनचाही वापर करू शकता ज्यांच्याकडे मशीन नसेल त्यांनी अशा प्रकारे हाताने शिवून घेऊ शकता आणि मशीन असेल त्यांनी मशीनवरती शिवू शकता येथे मास्क आपण एका बाजूने अशा प्रकारे शिवून घेतलेला आहे त्याला आता आपण वरती घट्ट अशी गाठण बांधून घेऊया अशा प्रकारे येथे आपल्याला मास्कला दोन गाठी द्यायच्या आहेत मास्कपासून बनवलेली ही वस्तू खूपच सुंदर दिसते तुम्हाला ही ट्रिक आवडली तर नक्की ट्राय करून बघा एका बाजूने आपण अशा प्रकारे मास्क शिवून घेतलेला आहे आता असाच आपण दुसऱ्या बाजूने हे मास्क शिवून घेणार आहोत या हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अगोदरच्याप्रमाणे आपण शिवून घेतलेला आहे त्याचप्रकारे आपण या बाजूने हे पटापट पत अशा प्रकारे शिवून घेऊया माझ्या चॅनेलवरती जर का तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर अशाच नवनवीन ट्रिक्स बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चॅनेलवरती मी अशाच काही ट्रिक्स दाखवलेल्या आहेत त्याही तुम्ही बघू शकता येथे मी हा मास्क दुसऱ्या बाजूनेही शिवून घेतलेला आहे यालाही आपण अशाच प्रकारे गाठी मारून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने मास्क येथे आपला शिवून झालेला आहे आता हा मास्क आपण सरळ करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला तो सरळ करायचा आहे तुम्हाला कळलंच असेल याचा आपण काय उपयोग केलेला आहे मस्त अशी छोटीशी पर्स म्हणू शकता किंवा पावचीही म्हणू शकता येथे आपण तयार करून घेतलेला आहे किती मस्त दिसत आहे ते बघा खूपच छान उपयोग आहे याचा हा आता आपण याला गोंडे लावून घेणार आहोत अशा प्रकारे येथे आपण गोंडे लावणार आहोत आणि याला गोंडे नाही लावले तरी किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा प्रकारे आपण एक एक गोंडा लावून घेणार आहोत येथे तुम्ही गोंडा शिवून लावण्याच्या ऐवजी फॅब्रिक गमनेही लावू शकता अशा प्रकारे गोंडा आपल्याला लावून घ्यायचा आहे जास्त काही शिवायची गरज नाही फक्त दोन वेळा आपल्याला धागा शिवून घ्यायचा आहे याच्यामधून अशा तऱ्हेने येथे मी गोंडा लावून घेतलेला आहे त्याला आता आपण आतल्या बाजूने गाठ मारून घेऊया आणखीन कुठल्या कुठल्या ट्रिक्स तुम्हाला बघायला आवडतील तेही कमेंट करून सांगा वरती तुम्हाला क्लिनिंग हॅकसुद्धा बघायला मिळतील त्यासुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत गोंड्याला गाठ मारून झालेली आहे आता आपण हा धागा कट करून घेऊया अशा प्रकारे येथे मी गोंडा लावून घेतलेला आहे असाच गोंडा आपण आता दुसऱ्या बाजूलाही लावून घेऊया पटापट -पत येथे मी तुम्हाला दुसरा गोंडाही लावून दाखवत आहे दा गोंडा लावल्यामुळे याचा लुक किती बदललेला आहे बघा खूपच मस्त दिसत आहे अगोदरचा गोंडा लावला आहे त्याचप्रमाणे आपण हाही गोंडा लावून घेतलेला आहे असेच इथे मी दुसऱ्या बाजूनेही दोन गोंडे लावून घेणार आहे किती मस्त दिसत आहे ही छोटीशी पर्स आता आपण असेच गोंडे दुसऱ्या बाजूलाही लावूया असे दुसऱ्या बाजूलाही लावून घ्यायचे आहेत याच्या जागेवरती तुम्ही अशा प्रकारे खालच्या बाजूलाही गोंडे लावू शकता असेही खूप छान दिसते गोंडे लावून झालेले आहेत मस्त अशी येथे आपली छोटीशी पर्स तयार झालेली आहे किती छान दिसत आहे बघा असा हा मास्कचा रियूज तुम्ही बघितला होता का नक्की कमेंट करून सांगा याच्यामध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता आता ही पर्स तुम्हाला मी हातात घालून दाखवते किती सुंदर दिसत आहे ते बघा अशी ही छोटीशी पर्स तुम्ही छोट्या मुलांनाही देऊ शकता छोट्या मुलांना ही, ही पर्स खूप आवडेल अशी ही मास्क पासून बनवलेली छोटीशी पर्स तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा टीप आहे ती म्हणजे फेविकॉल साठी आहे ज्यावेळेस आपण एखादं क्राफ्ट बनवत असतो किंवा काही चिकटत असतो त्यावेळेस फेविकॉल आपल्या बोटांना अशा प्रकारे लागलं जातं आणि हे फेविकॉल सुकल्यानंतर हाताचं निघत सुद्धा नाही अशा वेळेस येथे हे फेवकॉल सहज निघण्यासाठी येथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे या ट्रिकचा वापर करून तुम्ही सहज फेविकॉल हाताचं काढू शकता खूप छान ट्रिक आहे ती कुठली ट्रिक आहे ती बघूया येथे फेविकॉल काढण्यासाठी मी कशाचा वापर करणार आहे ते आपण बघूया येथे मी फेविकॉल काढण्यासाठी मिठाचा वापर करणार आहे येथे आपल्याला अगदी थोडंसं अशा प्रकारे मीठ बोटावरती घ्यायचं आहे आणि या पद्धतीने ते आपल्याला चोळून काढायचं आहे तुम्ही शकता बघू किती सहज फेविकॉल निघत आहे अशा प्रकारे तुमच्या हाताला कुठल्याही प्रकारचा गम किंवा फेविकॉल चिकटला असेल तर या पद्धतीने तुम्ही मिठाचा वापर करून काढू शकता